चेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या एक दिवस उमेदवारासोबत। ह्या इलेक्शन स्पेशल प्रोग्रॅममध्ये आज आपल्यासोबत आहेत सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील साहेब। पृथ्वीराज पाटील साहेब, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। प्रचंड धावपळ सुरू आहे, धकाधक सुरू आहे। आम्ही आज तुमचा जो शेड्यूल होतं पूर्ण ह्या डेचं किंवा ह्या सर्व प्रचाराच्या दिवसांमध्ये, अगदी तुम्ही 6 वाजता घरातून बाहेर पडता प्रचारासाठी, तर नेमका तुमचा दिनक्रम कसा असतोय प्रचारामध्ये? सकाळी मी जवळपास 5 रोज उठतो, रात्री 2:30-3 झोपायला। रात्री झोपण्याची कुठली वेळ फिक्स नाही आहे, कारण रात्रीच बैठका, कार्यकर्त्यांच्या चर्चा होत असतात, पुढच्या नियोजनाचं होत असतं। सकाळी 6 मी बाहेर पडतो आणि ज्या ठिकाणी सकाळी लोक फिरायला आलेले असतात, मॉर्निंग वॉकला आलेले असतात, त्या ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधतो, लोकांच्या अडचणी विचारतो, प्रश्न जाणून घेतो। आणि त्याचबरोबर मी ज्या पक्षातून उभा आहे विधानसभेकरता त्या पक्षाबद्दल सांगतो आणि माझ्याबद्दलची माहिती, मी काय करणार आहे ही माहिती आणि मतदान करण्याची विनंती करतो। असे खूप वेगवेगळे ग्रुप्स भेटतात, मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या जी स्थळं आहेत की ज्या ठिकाणी लोक फिरायला येतात, अमरई असेल, बापटमळा असेल, त्रिकोणी भाग असेल, शिवाजी स्टेडियम आहे, वालचंद कॉलेजचा परिसर आहे, चिंतामण कॉलेजचा परिसर आहे, सांगलवाडीला त्या ठिकाणी असणारा सांगली इस्लामपूर रस्ता आहे, अशा सकाळीच भेटायला होता। मला आता महत्त्वाच्या वळणावरती यायचं आहे की मी अगोदर सुरुवातीला इंट्रोमध्ये त्यांची ओळख करून दिली नाही, पण त्यांचे वडील स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत, इंदिरा गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय आणि खासदार व आमदार देखील राहिले आहेत। त्यासोबतच पृथ्वीराज पाटील साहेब यांचं देखील संस्थात्मक जाळं आहे, शैक्षणिक संकुल आहे, यासोबतच एक निष्ठावंत काँग्रेसचे नेते म्हणून देखील त्यांची एक विशेष ओळख आहे। परंतु सांगली हा काँग्रेसचा प्रचंड मोठा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता। मागच्या काही वर्षांपासून ह्या जे शक्तिशाली बेट आहे काँग्रेसचं, जे सांगली शक्तिशाली बेट होतं, ह्याला कुठेतरी हादरे लागले, धक्के लागले। तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, तर काय आव्हानं तुम्हाला वाटतात? नाही, मला जे आव्हान आहे मी असं म्हणणार नाही की असं खूप मोठं आव्हान आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आज आम्ही सर्व एकत्र मिळून महाआघाडीतून ही निवडणूक लढवतो आहे। मी काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे। हा बालेकिल्ला 100% काँग्रेसचा आहेच, परंतु दुर्दैवानं मागच्या 1-2 टर्म 10 वर्ष या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार येऊ शकलेला नव्हता। परंतु आता हे चित्र नाही आहे, गेल्यावेळी राष्ट्रवादी आमच्यावर नव्हती, जनता दल नव्हतं, स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हती, त्यामुळं त्यांची जी एक गट्टा मतं आहेत ती आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पर्यायानं माझ्या पाठीशी उभं राहतील। आणि गेल्या 5 भारतीय जनता पार्टीच्या कारभाराला हे सर्व जनता कंटाळलेली आहे, त्यांनी अतिशय चुकीचे निर्णय घेतले, लोकांना आश्वासन दिली ती पाळली नाहीत, आणि त्यामुळं विशेषतः ह्या लोकांच्याबद्दल एक प्रकारे चीड निर्माण झाली आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निश्चित चीड आहे। महापुरामध्ये हे सपशेल फेल गेले, कारण शासकीय यंत्रणा शेवटी प्रश्नावरती येणार आहे। महापुरामध्ये तुम्ही मोठं उल्लेखनीय असं काम केलं, नेमकं कोणत्या कोणत्या पातळ्यांवरती तुम्ही काम केलं? एक आहे की ज्या वेळेला महापुरा म्हणजे पुराचं पाणी हळूहळू वाढते अशी आम्हाला बातमी समजताच आम्ही मगरमच्छ कॉलनीमध्ये गेलो, जिथं नदीकाठ आहे, सूर्यवंशी प्लॉट आहे, ज्या ठिकाणी
पूर आले आला पहिल्यांदा त्या वस्तीमध्ये पाणी शिरतं. आम्ही गेलो त्यावेळेला विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. आणि हळूहळू वाढतच होतं आणि आमच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी ही आता वाढत जाणार आहे आणि वेळीच लोकांना स्थलांतरित करायला पाहिजे. त्या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा आली होती परंतु आम्हाला लक्षात आलं की ती यंत्रणा अपुरी आहे आणि ताबडतोब आम्ही ठरवलं की आता आपण आपली यंत्रणा कार्यान्वित करूया. आम्ही तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होतो, आमच्या काँग्रेसचे नगरसेवक होते. आम्ही तातडीने निर्णय घेतला आणि मदत करण्याचं ठरवलं. आम्ही ज्यावेळी 1 लाख जी रोपं वाटण्याचा आमचा संकल्प होता ती रोपं वाटायला आमचे 2 टेम्पो होते. त्याच टेम्पोतून आम्ही तिथं टेम्पो मागवले, सामान हलवायला सुरुवात केली. लोकांना आव्हान केलं की विनंती केली की तुम्ही आता बाहेर पडा, तुमचे सामान आम्ही या ठिकाणी आमच्या टेम्पोतून मोफत हलवून देतो आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि इमिजिएटली आम्ही आयुक्तांना संपर्क साधला. त्या ठिकाणी शाळा नंबर 5 परत भगवान हॉलमध्ये आणि शाळा नंबर 1 त्या ठिकाणी पूरग्रस्तांची व्यवस्था केली होती. तिथं आम्ही त्यांना आमच्या बसेसमधनं परत सुरक्षित त्यांना घेऊन गेलो. रात्री त्यांची त्या ठिकाणी महापालिकेनं व्यवस्था केली होती परंतु ब्लँकेट त्या ठिकाणी नव्हते. आम्ही लगोर रात्री ब्लँकेट पुरवले आणि त्या दिवसापासून आमची जी पूरग्रस्तांना मदत करण्याचं जे सुरू झालं ते मग अगदी महापूर ओसरल्यानंतर देखील आचारसंहितेच्या दिवसापर्यंत आमचं हे काम चालू होतं. कारण पूर्ण महापुरामध्ये आम्ही त्यावेळेला आमची वैद्यकीय मदत पोचवली. आमचं जे गुलाबराव पाटील ओमपतिक मेडिकल कॉलेज आहे त्याचे डॉक्टर्स असतील, इंटर्निज असतील, त्याचबरोबर मी राज्याचा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेसचा सचिव असल्यामुळं मी आव्हान विनंती केली आमच्या इतर कॉलेजेसना. त्यांनी रोज 15-20 प्रत्येक कॉलेजेसची टीम पाठवून आली आणि आमची 70-71 जणांची टीम झाली डॉक्टरांची इंटर्निजची. आणि आम्ही शिबिरं घेतली आणि शिबिर पूर ओसरल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की शिबिरामध्ये त्या ठिकाणी वयोवृद्ध माणसं येत नाहीत, वयोवृद्ध महिला येत नाहीत आणि काही तरुणसुद्धा येण्याचं टाळतो. लहान मुलं मूल असेल तर ते घेऊन येण्याचं लांब टाळतात. मग आम्ही घरोघरी जाऊन आरोग्य सेवा दिली. घरी जाऊन पेशंट तिथं पूरग्रस्तांना तपासून त्यांना आवश्यक ते औषधं त्या ठिकाणी दिले. असे 1,23,000 पर्यंत आम्ही महापूर आल्यावर करून औषध. महापूर ज्यावेळी आला त्यावेळी तुम्ही रेस्क्यूचं काम केलं, त्यानंतर रिहॅबिलिटेशनचं देखील काम केलं. आजच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात होते, प्रचार सुरू होतोय, तर आता सुरुवातीला आपण कुठे जाणार आहोत? आजची सुरुवात ही खरं म्हणजे माझ्या नेहमीच्या शेड्यूलप्रमाणे मॉर्निंग वॉकनं झालेली आहे. सकाळी मी खूप लोकांना वेगवेगळ्या बागेमध्ये जाऊन भेटलो, रस्त्यावरती भेटलो, लोकांशी संवाद साधला. आणि आज सकाळी जो मी बाहेर पडतो आहे ती सकाळचं आमचं शेड्यूल असतं ते वेगवेगळ्या प्रभागातलं प्रचार फेरीचं असतं आहे, पदयात्रेचं म्हणा. आज प्रभाग क्रमांक 11 म्हणजे संजयनगरच्या परिसरामध्ये राम रहीम कॉलनीमध्ये ह्या ठिकाणी आमची आज प्रचार फेरी होती. एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो प्रभाग आहे 11 हा काँग्रेसचा गड आहे. कारण त्या ठिकाणी चारही नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे आहेत आणि मातब्बर नगरसेवक आहेत, अतिशय कष्टाळू नगरसेवक आहेत आणि एकूणच तिथली जनता ही काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. त्यामुळं त्या प्रभागामध्ये आज आम्ही फिरत असताना आमचा आज उत्साह वाढलेला असेल. त्या ठिकाणी निश्चित तिथले मतदार, तरुण युवक हे सर्वच चार्ज होतील आजच्या प्रचार फेरीमुळं. त्यामुळं मलाही मी खूप उत्सुकता आहे की आजच्या प्रचार फेरीबद्दल. पृथ्वीराज पाटील साहेबांची पदयात्रा सध्या संजयनगर या भागामध्ये आलेली आहे. लोकांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय.
महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, हे सगळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रचंड उत्साहामध्ये ही पदयात्रा सध्या पार पडते. आज या ठिकाणी संजयनगरमध्ये सध्या पदयात्रा सुरू आहे, तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आपण बघू शकता की लोक किती उत्साहामध्ये आहेत. प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. लोकांना आता बदल हवा आहे आणि सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाचं वारं वाहत आहे. हे आता प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरतो आहे, प्रत्येक गावामध्ये फिरतो आहे, त्यामुळे हे निश्चितपणे बदलाचं वारं आहे. लोकांचे काय रिॲक्शन येतात किंवा काय प्रतिसाद येतो लोक आता ह्या सरकारला कंटाळलेत. विशेषतः 5 वर्षामध्ये या सरकारनं केवळ फसवेगिरी केली, फसव्या घोषणा केल्या, कोणताही घटक समाधाना नाही. त्या ठिकाणी त्यांनी जे काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा आरक्षण दिलं होतं त्याच आरक्षणाच्या माध्यमातून पुढं त्यांच्याच लोकांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये माणूस पाठवून स्टे आणला. परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्यानं मराठा आरक्षण देत असताना त्याला जवळपास 5 वर्ष घालवली. त्यामुळं मराठा आरक्षण जे दिलेलं आहे तेही त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. परंतु ते आरक्षण काँग्रेस आघाडीनं जे 16 ऑक्टोबर 2014 जी आर काढला होता त्याच आधारे दिलं गेलेलं आहे. त्यामुळं हे आरक्षण काँग्रेस. पाटील साहेब, हा संजय नगर हा प्रभाग किंवा हा एरिया हा झोपडपट्टी बहुल एरिया आहे, तर ह्या भागाबद्दल तुमच्या भविष्यातील संकल्पना काय जर तुम्ही आमदार झाला तर? आता ह्या भागामध्ये खरं म्हणजे सांगली ही निश्चितपणानं चांगली होण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न. हा भाग काही ठिकाणी जो आहे तो आपला गरीब आहे, झोपडपट्टी सरकोर गरीब लोक राहत आहेत. आम्ही या ठिकाणी घरकुल योजना ज्या मंजूर झालेल्या आहेत नव्यानं मला लोकांना निवडून दिलं तर जे काही शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजना ह्या ठिकाणी राबवून त्यांना चांगली घरं दिली जातात. आता ही पदयात्रा आजची सकाळची, दिवसातून किती पदयात्रा असतात? दिवसातून 2 किंवा 3 पदयात्रा, 2 तरी निश्चित असतात. त्या ठिकाणी सकाळी 1 पदयात्रा असते, दुपारी बैठका, पुन्हा संध्याकाळी बैठका, संध्याकाळी पदयात्रा आणि रात्री सभा. असं साधारण संध्याकाळी कुठे पदयात्रा आहे? आज संध्याकाळी वॉर्ड क्रमांक 17 पदयात्रा आहे. तेथील विश्रामबागमधल्या गणपती मंदिरापासून पदयात्रा सुरुवात होईल. रात्री कर्नाळा सभा आहे. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांच्या सभेला कोण प्रामुख्याने संबोधित? आज आमदार डॉक्टर विश्वजित कदम या सांगलीच्या आमच्या माझ्या प्रचारकर्ता या ठिकाणी येत आहेत. त्यांची संध्याकाळी सभा आहे. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की काँग्रेसला दुहीचा शाप आहे असं म्हटलं जातं आणि तो सांगलीमध्ये देखील प्रकर्षाने जाणवतो, लोकसभेला देखील त्याचा प्रत्यय आला. तर तुमची आता निवडणुकीमध्ये म्हणजे कदमदादा घराण्याचा जो वाद आहे तो सर्वांना माहीत आहे, परत राष्ट्रवादी किती ताकदीने मदत करेल, काय कशा पद्धतीने पाहता तुम्ही? नाही, एक आहे की तिकीटच्या संदर्भामध्ये स्पर्धा ही काँग्रेसमध्ये सांगलीमध्ये तरी म्हणजे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये असतेच. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाभडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. आता ह्याकडं आम्ही एक वेगळ्या दृष्टीने पाहतो की या ठिकाणी पक्ष बलवान आहे, कार्यकर्ते बलवान आहेत आणि ही उमेदवारी मला पक्षश्रेष्ठींची दिली ती 30 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून केलेलं काम 30 वर्षामध्ये जी जबाबदारी पक्षानं सोपवली ती मी यशस्वीपणे पार पाडली. अगदी सांगली जिल्हा
वैद्यकीय सेलचा अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीसपासून ते सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षपर्यंत माझी जी कारकीर्द राहिली ते एक अतिशय एक कार्यकर्त्याच्या ह्या नात्याने मी पक्षाकरता प्रयत्नपूर्वक कष्ट घेतले आणि त्यानंतर मी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात असताना म्हणजे एक विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आव्हान होतं ते आम्ही एक अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी काम केलं, पार पाडलं. मोर्चे असतील, आंदोलन असतील, उपोषण असेल, धरणं, रस्ता रोको असेल, हे असे अनेक जे लोकशाही आयुध वापरून आम्ही या सरकारच्या चुकीच्या निर्णयाला आम्ही त्या ठिकाणी कळून विरोध केला. तुम्हाला आंदोलन करणारा नेता म्हणून ओळखलं जातं. माझा प्रश्न तोच होता की तुम्हाला हे सगळ्या गटांची मदत मिळेलच का? हा हा, आपण मगासचा प्रश्न होता की सुरुवातीला नाराजी होती परंतु त्यानंतर मला पक्षश्रेष्ठींचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी जयश्री वहिनींना त्या ठिकाणी विनंती केली की आता ही हा काळ एकमेकांच्या विरोधात लढण्याचा नाही आहे. काँग्रेस पक्ष अडचणीत आहे आणि आपण भांडत बसलो तर पुन्हा विरोधकांचा फायदा होईल. मी त्यांना दोन ते तीन वेळा जाऊन विनंती केली होती आणि काँग्रेसला त्यांनी पर्यायानं माझ्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला आणि तोच माझ्या दृष्टिकोनातनं इलेक्शनचा टर्निंग पॉईंट ठरला. कारण पुन्हा काँग्रेस एकसंघपणाने आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी आधीच प्रचाराची सूत्रं घेऊन प्रचार सुरूही केला होता. आघाडीच्या उमेदवारांच्या मागे ते भक्कम होते. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे माननीय जयंत पाटील साहेब जे आमचे नेते आहेत त्यांनीही त्या ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांना सांगितलं की आपल्याला आता आपण आघाडीमध्ये आहोत, आपल्याला आता इकडे तिकडे काय करायचं नाही, जो काँग्रेसचा उमेदवार देईल त्याचा तुम्ही प्रामाणिक प्रचार करा असा संदेश दिला आणि काल त्याची त्यांनी बैठकही घेतली. विशाल पाटील यांनीही त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलेला आहे, मला पाठिंबा दिलेला आहे. शरद पाटील साहेबांनी खरं म्हणजे त्यांचे मी मनपूर्वक त्यांना जे आभार मानतो. कारण जनता दल सेक्युलरचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाची अद्याप आघाडी आमची झालेली नव्हती तरी त्यांनी सांगितलं की वरती आघाडीचं काही हो, आजच्या मी तरी त्यांच्या आमच्यावर आघाडी नाही तरी वरचे काही हो तुम्हाला मी खालचे या ठिकाणी पाठिंबा आहे तो वरती आम्ही आघाडी नसली तर सांगली विधानसभेकरता म्हणून इथं तुम्हाला मी पाठिंबा देतोय असं त्यांनी आमच्या स्वतः बैठक घेऊन म्हणून मध्ये येऊन सांगितलं. आणि मी त्यांचे खूप मनपूर्वक आभारी आहे की एक सेक्युलर पक्ष सेक्युलर पक्षाच्या पाठीशी राहतोय आणि धर्मनिरपेक्षच्या सर्व पक्षांची आमची ही लढाई आहे ती आम्ही या सर्व पक्षांची मोट बांधून भाजप सोडून जे आमचे पक्ष आहेत भाजप शिवसेना सोडून आम्ही यशस्वी होऊ. तुम्ही यशस्वी होऊ म्हणताय, काय वाटते तुम्हाला पुन्हा तुम्ही हा सांगलीत जो काँग्रेसचा गड होता बालेकिल्ला होता तो काबीज कराल का? नाही, ह्या मला वाटतं ह्यापेक्षा आता जनतेला बदल हवा आहे. कारण एकतर 5 वर्ष जनता कंटाळी BJP शिवसेनेच्या कारभाराला, काँग्रेसनं एक नवीन माझ्यासारखा होतकरू तरुणाला उमेदवारी दिलेली आहे त्याचाही परिणाम निश्चित जातोय. लोकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते की ह्यावेळेला एक चांगलं काम करणारा, लोकांच्यामध्ये मिसळणारा आणि सहज उपलब्ध असणारा पदवीधर तरुण एक मी फार्मसी क्षेत्रातला पदवीधर आहे आणि शिक्षण क्षेत्रातलं माझं काम आहे, सहकारी क्षेत्रातलं काम, सामाजिक क्षेत्रातलं काम हे सर्व लक्षात घेऊन आणि त्या ठिकाणी पूरग्रस्तांकरता मी जे काही माझ्या कुवतीनुसार काम करू शकलो त्याची नोंद खरं म्हणजे पक्षश्रेष्ठीने घेतली असावी आणि मला ही उमेदवारी दिलेली आहे. खरं मी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे. केवळ निवडणुकीपुरतं यश संपादन झालं म्हणून आप सर्व बरोबर पाहिजे असं नाही. कारण उद्या हे आम्हाला आव्हान असणार आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेस पुन्हा भक्कमपणे रुजवायची आहे आणि प्रत्येकाला बरोबर घेऊन सोबत जाणं हा माझा स्वभाव असल्यामुळं मला नक्की विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की यामध्ये मी विजय होईल, निश्चित विजय होईल माझा. कारण लोकांनाच परिवर्तन हवं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हीही कानोसा घ्या. आज अनेक प्रभाग आम्ही फिरतोय, बाजारपेठा फिरल्या, ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला लोक आहेत तिथं जातो, रिक्षावाल्यांना भेटतो, ST स्टँडवर जाऊन लोकांना आम्ही भेटतोय, अनेक संस्थांमध्ये भेटी देतोय, तिथल्या कर्मचाऱ्यांना आशीर्वाद मागण्यासाठी जातो.
एकूण तो प्रतिसाद मिळाल्यानंतर जाणवतो ह्याच्यापूर्वी असा प्रतिसाद आम्हाला मिळाला नव्हता. लोक आता समोर येऊन धाडसांना बोलत आहेत की आम्हाला 100% बदल करायचं. हे 100% हे वाक्य तरी मी किमान ज्या एवढ्या लोकांना भेटलो त्यांच्यामध्ये 70% लोकांकडनं ते वाक्य मला ऐकू आलं. आणि ह्यातच लक्षात येते की लोक आता काँग्रेसला मतदान करतील. आत्ता आपण कुठं चाललो साहेब? आत्ता ह्या जिल्ह्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट ही जी संघटना आहे ह्या संघटनेची मीटिंग आहे. आणि मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो आहे की मी स्वतः फार्मसिस्ट आहे, फार्मसी ग्रॅज्युएट आहे. आणि त्यामुळं ह्या सर्व केमिस्ट बांधवांचा माझा खूप पूर्वीपासून ऋणानुबंध आहे. मी शिक्षणाला असल्यापासून ते नंतर फार्मास्युटिकल्समध्ये मी जी फॅक्टरी सुरू केली, माझा स्वतःचा सुरुवातीला होलसेल व्यवसाय ह्या फार्मास्युटिकलचा होता. आणि एकूणच त्यांचे माझे खूप वेगळ्या अर्थाने एक ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांना आज खूप आनंद आहे की माझ्यासारख्या एका फार्मसी क्षेत्रातल्या माणूस आज काँग्रेसचा उमेदवारी मिळून तो निवडणूक लढवतोय. सर, मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की तुमचे वडील हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते होते पहिले, आणि तुम्ही देखील अत्यंत निष्ठेने काम करताय, तर गुलाबराव पाटील साहेबांची काय आठवण सांगाल किंवा काय भावना व्यक्त कराल त्यांच्याबद्दल? नाही, गुलाबराव पाटील साहेबांनी एक कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये विचार आणि कृतीमध्ये कधी फरक केला नाही. त्यांनी अखेरपर्यंत काँग्रेसची पर्यायानं इंदिरा गांधींची इंदिरा काँग्रेसची निष्ठा वाहिली. आणि एकीकडं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये त्यावेळी कोण जायला तयार नव्हतं, परंतु त्यांनी निर्णय घेतला की इंदिरा गांधी काँग्रेसबरोबर राहायचं. आणि तो एक ऐतिहासिक निर्णय ठरला, कारण 1980 पुन्हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. आणि निश्चितपणानं त्या ती निष्ठा ती जी त्यांची आहे तीच मी परंपरा पुढं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू ठेवलेली आहे. सांगलीमध्ये कोणते प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला महत्त्वाचे वाटतात की जे तुम्ही आमदार झाल्यानंतर सोडवू इच्छित आहे अग्रक्रमाने? सर्वात महत्त्वाचं आहे की तरुणांना काम. एक लक्षात घ्या की तरुणांच्या प्रश्नाकडं कोणीही गांभीर्याने बघत नाही. मी स्वतः एक एंटरप्रेनर म्हणून काम करतो आहे. माझ्या सुरुवात माझी ज्यावेळी शैक्षणिक संकुलातनं झाली, आज त्यावेळेला मी तिथं 600-700 कर्मचारी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सिम्बायोसिस कोऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल्स त्या ठिकाणी जवळपास 200 कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि अशा वेळेला या भागामध्ये सांगलीमध्ये नवीन उद्योग आलेत का याचं उत्तर असेल तर एकही नवीन उद्योग आला नाही. उलटं त्या ठिकाणी नोटाबंदीमुळं, GST चुकीच्या अंमलबजावणीमुळं संपूर्ण व्यापार आणि उद्योग सांगलीचा ठप्प झालेला आहे. त्यामुळं खूप नव्यानं ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला पाहावं लागेल. एक मोठं आव्हान आहे की पुन्हा इथलं व्यापार उभा करणं, उद्योगधंदे उभा करणं. आणि त्याकडं मी एक गांभीर्यानं पाहतो आहे की जिथं तरुणांना रोजगार मिळून त्या ठिकाणी तरुण माझा सांगलीचा तरुण, माझा सांगलीचा तरुण मित्र स्वतःच्या पायावर कसा उभा राहील यासाठी माझे प्रामाणिकपणे प्रयत्न राहतील. विद्यमान आमदारांच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे कसा त्यांचा रिपोर्ट कार्ड आहे? विद्यमान आमदारांच्याबद्दल एक सांगायचं झालं की सुरुवातीला त्यांनी मोठी आश्वासनं दिली, सांगली चांगली करू, सांगलीचं शांघाई करू, आणि काँग्रेसला तुम्ही 60 दिलेत, मला 60 द्या, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि आम्हाला त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं की अशी काय त्यांच्याकडे जादूची कांडी आहे की 60 ते सांगलीचे प्रश्न सोडवू शकतील. तर त्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये शेरी नाल्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे, एकही नवीन उद्योग आला नाही. आम्हाला वाटलं होतं ते एक व्यावसायिक व्यापारी आहेत, सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं उद्योगधंदे आणतील, परंतु तसं त्यांच्याकडनं झाले नाहीत. रस्ते त्यांनी केले, एक रस्ते सम्राट म्हणून मला माहिती नाही काहीतरी अशी बेरोजगारी त्यांनी लावून घेतलेली आहे. परंतु हे काम जे आहे हे काम
कोणताही लोकप्रतिनिधी कोणताही नगरसेवक ह्या माध्यमातून हे होतच असतात, परंतु आज महापुरानंतर ज्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारच्या गुणवत्तेमध्ये त्या ठिकाणी कुठेही लक्ष दिलेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी जे काही स्वप्न सांगलीकरांना दाखवली होती त्यांच्याकडं पाहून जी मतं सांगलीकरांनी दिली होती ती सबशेल फेल ठरले महापुरामध्ये. महापुरामध्ये कारण हा सगळा जो काही महापुराचा अपयश आहे हे लोकप्रतिनिधींनी आणि त्यांनी स्वीकारलं पाहिजे होतं आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वीकारलं पण, कारण एकदा लोकप्रतिनिधींनी जनतेचं संरक्षण करायचं असतं, जनतेच्या मदतीकरता दिवस रात्र काम करायचं असतं, प्रसंगी थेट जनतेमध्ये जाऊन भेटून काम करायचं असतं आणि तिथंच माझ्या मते त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. आणि हा राग हा तमाम सांगलीकरांचा आहे की ते जनतेमध्ये जाऊन भेटले नाहीत, कारण त्यांनी स्वतःच कबूल केलं की मी महापौराच्या वेळी माझ्या कार्यालयामध्ये बसून शासकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांना मी तिथं सूचना देत होतो, कामाला लावत होतो आणि त्यानंतर मी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल ह्याच्या मी कामात होतो. हे काम तुम्ही फोनवरून सूचना देऊन देऊ शकता, तुम्ही ग्राउंडवर उतरलं पाहिजे होतं, पाण्यामध्ये उतरलं पाहिजे होतं आणि तिथं तुमची संपूर्ण यंत्रणा वापरून त्या ठिकाणी पहिल्यांदा लोकांना सुरक्षित स्थळी नेणं, त्यांची ताबडतोब तिथं राहण्याची व्यवस्था करण्याची आहे, तिथं सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, वैद्यकीय सेवा देणं आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आज कधी नव्हे ते सांगलीची बाजारपेठ संपूर्ण त्या महापुरामुळे उद्ध्वस्त झाली. मी अनेक घरांना भेटी दिल्या, अनेक व्यापाऱ्यांना भेटी दिल्या, मला जाणवलं की त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, एकीकडे दुसरीकडे व्यापार उद्ध्वस्त झाले, ते मानसिकदृष्ट्या देखील ते खचलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांना ह्या आर्थिक मदतीबरोबर एक मानसिक आधार देण्याची देखील गरज होती आणि ते काम इथल्या लोकप्रतिनिधींनी करायचं असतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुवतीनुसार या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु लोकांच्या अपेक्षा होत्या, अरे ज्याला आपण निवडून दिलं, ज्याला आपण गेल्यावेळी मतं दिली मोठ्या विश्वासानं, तो माणूस कुठं आहे? आणि हाच प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना विचारत आहे. मला खात्री आहे की ही जनता अतिशय सुज्ञ आहे, 21 ऑक्टोबरला त्यांना संधी मिळणार आहे आणि ते आपला जो एक प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावरचा भारतीय जनता पार्टीवरचा असलेला असंतोष मतपेटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतपेटीपेक्षा आज जे EVM मशीन आहे त्या EVM मशीनच्या माध्यमातूनच त्यांचा त्या ठिकाणी तो त्यांचा असंतोष आणि व्यक्त करतील यात काही शंका नाही. सांगली शहराच्या विकासाच्या बाबतीतल्या तुमच्या नेमक्या संकल्पना काय आहेत? आम्ही तुम्हाला सांगितलं की एक सांगलीमध्ये एक नवीन उद्योगधंदे तरुणांना काम देण्याच्या दृष्टिकोनातून योजना आणण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे. महिला वर्ग प्रचंड प्रमाणे मोठ्यामध्ये आहेत, महिला बचत गट आहेत, परंतु ते सक्षमपणे त्यांना अधिक हे करणं, शेतीमालावर काही प्रक्रिया उद्योग उभारणं, महिलांकरता स्वतंत्र उद्योग उभारणं आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी मागण्या असं होतात की सांगलीमध्ये विरंगुळा केंद्र कमी आहेत. आता ज्येष्ठ नागरिक आहेत, आज वयाच्या 65 नंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना वेळ कुठं घालवायचा हा प्रश्न पडतो आणि सांगलीचा विस्तार होतो आहे खूप. आता गुंटेवारीमध्ये फारसं करता येत नसलं तरी एक नियोजनबद्ध विकास सर्वांनी विश्वासात घेऊन केला तर मला वाटते की विस्तारित भागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारची सोयीसुविधा असणारे आपल्याला केंद्र निर्माण करता येतील. आणि आता एक निश्चितपणाने आहे की आता जी बाजारपेठ सांगलीच्या एका म्हणजे आपण पाहिलं की नदीकाठीच जवळपास एवढं महापूर आल्यानंतर जिथं संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली जातं तर आपल्याला एक आणखी पर्यायानं दुसरी एक बाजारपेठी संदर्भामध्ये विचार करावा लागेल. कारण विस्तारित भागामध्ये आता त्या ठिकाणी लोक जे आजही समजा विश्रामबागमधले लोक आज राहणारे कोपवाडमधले लोक आज त्यांना सांगलीला येऊन पुन्हा एका टोकावर असलेल्या बाजारपेठेमध्ये जावं लागतं कारण सांगली खूप विस्तारलेली आहे, चौबाजूंनी विस्तारलेली आहे. अशा वेळी एक सेंट्रल मार्केट देखील असावं की जेणेकरून व्यापाऱ्यांनाही त्याचं सोयीचं होईल आणि ते आहे तशी जी आपली सांगलीची मुख्य बाजारपेठ आहे तशी जी सुरूच राहील. तर ह्याही दृष्टिकोनातून मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे
आता उड्डाण पूल हा एक जो कन्सेप्ट आहे की शहरातनं वाहतूक बाहेर काढण्याची, त्याही दृष्टिकोनातनं विचार करावा लागेल. रिंग रोडहून वाहतूक बाहेरच्या बाहेर जाते का बघायला पाहिजे, कारण बराचसा मिरजेला जाणारा जो वाहतुकीचा जो ताण आहे तो वाहतुकीचा ताण हा संपूर्ण बाजारपेठेवर पडतो, शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पडतो. तर त्याचाही त्याही दृष्टिकोनातनं विचार व्हायला पाहिजे, तो विचार आत्तापर्यंत कधी झालेला नव्हता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगलीमध्ये काही बघण्यासारखी मनोरंजनाची ठिकाणं जी आज नाही आहेत ती त्या ठिकाणी निर्माण करणं, आणि ह्याकरता मला असं वाटतं की इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीचा अभाव असला तर हे घडू शकणार नाही. माझ्यासारख्या तरुणांकडे ती इच्छाशक्ती आहे. मी आज काहीतरी समाजासाठी करून दाखवलेलं आहे. शिक्षण संस्था मी माझ्या स्वकर्तृत्वावर उभं केलेलं आहे. फार्मास्युटिकल फॅक्टरी मी माझ्या कोऑपरेटिव्ह तत्वावर सुरू केलेली आहे. आणि माझ्या सर्व संस्था ह्या अतिशय चांगल्या चालल्या आहेत. दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून आज जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आमच्या संस्थेची ओळख आहे. आणि तेच जे माझ्यावर संस्कार आहेत म्हणा किंवा माझ्यामधले जे काही उपजत गुण आहेत ती मी क्वालिटी माझ्या ह्या सामाजिक कार्यामध्ये जशी ठेवली तशी उद्या मी जर का लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो तर निश्चित त्याचं प्रतिबिंब ह्या सर्व राजकीय कार्यावर, लोकांच्या सेवेच्या कार्यावर, कार्यामध्ये आणि सांगलीच्या विकासामध्ये निश्चितपणानं ते प्रतिबिंबित होईल हे मी आत्मविश्वासपूर्वक सांगलीकरांना सांगू इच्छितो. तर आज पृथ्वीराज पाटील साहेबांनी अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपणाला मुलाखत दिली, आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला, हितगुज केला, आणि आपण देखील आज त्यांचा प्रचार दौरा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मी वज्रधारीचे त्याचबरोबर माझे संपादक मित्र दत्तात्रय खंडागळे आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक त्यांचा धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ह्या निमित्तानं मला विस्तृत बोलता आलं, माझे विचार आज तमाम सांगलीकरांच्या समोर व्यक्त करता आले. थँक्यू सो मच.